रुद्र बहुदेशीय संस्थेमार्फत दिनांक तेरा चार दोन हजार तेवीस ते एकवीस चार दोन हजार तेवीस या आठ दिवसाच्या शिबिरात सौ भूदेवी मल्लया पुली कन्या प्रशालेत भारतीय खेळ संवर्धन प्रचार आणि प्रसार हा उपक्रम राबवण्यात आले या शिबिरात तब्बल चाळीस भारतीय खेळ कन्या प्रशालेच्या चारशे मुलीपर्यंत पोहोचवण्यात यश प्राप्त केले कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका गीता सादुल यांनी आपल्या प्रस्ताविकेत शालेय अभ्यासक्रमासोबत विद्यार्थिनींचे शारीरिक व मानसिक देखील व्हावे या, या हेतूने असे अनेक विविध उपक्रम राबवित असल्याचे स्पष्ट केले वार्षिक परीक्षेचा ताण निवळण्यासाठी परीक्षानंतर खास विद्यार्थिनीसाठी रुद्र बहुतेशीय संस्थेमार्फत लोप पावलेल्या अनेक भारतीय खेळांचा आविष्कार या प्रशालेत घडवून आणण्यात आला या शिबिरात स्पर्शाचे खेळ दोन गटांचे शर्यतीचे खेळ मंडलातील खेळ बैठे खेळ मैदानी खेळ व युद्धाचे खेळ घेण्यात आले प्रशिक्षक नरेंद्र कोंगारी व प्रभाकर मॅकल यांनी अत्यंत परिश्रमाने हे खेळ घेतले हे सगळेच खेळ मुलींसाठी अगदीच नवीन होते खेळ जाणून आणि समजून घेऊन तब्बल चारशे विद्यार्थिनी या खेळाचा मनस्प्त आनंद लुटला खेळांचे विविध प्रकार पाहून प्रशालेतील शिक्षक देखील अगदी उत्साहाने विद्यार्थ्यांमध्ये मिसळून खेळाचा आनंद घेतला या आठ दिवस शिबिराचा समारोप साखरपेठ येथील विणकर बागेत करण्यात आले या समारोपाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा ग्रामीण राखीव पोलीस दलाचे निरीक्षक आनंद काजूळकर यांनी भावी आयुष्यातील मुलींचे सामाजिक वर्तन व पोलीस दलातील महिलांचे योगदान आणि आवश्यकता याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास क्रीडा भारती महाराष्ट्र प्रांताचे समन्वयक ज्ञानेश्वर मॅकल हेही उपस्थित होते सदर यशस्वी स्वीकारण्यासाठी रुद्र बहुद्देशीय संस्थेचे सचिव गणेश भंडगर व प्रशालेच्या मुख्याध्यापिका गीता सादुल तसेच शिक्षक सर प्रशांत देशपांडे अन्य सहाय्यक शिक्षक व शिक्षिकेतर संघ यांचेही अनमोल सहकार्य लाभले